असलेला अक्षय तृतीयेचं मुहूर्त साधत पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. बापन भोवती आंब्याची आरास करण्यात आली. पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून दरवर्षी बाप्पाला आंब्याचा महानैवेद्य देण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या 125व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि अक्षय तृतीयेचे औचित्य साधून आज दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून हे आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे. आपण पाहत असाल की 11,000 आंब्यांचा नैवेद्य दगडूशेठला अर्पण करण्यात आलेला आहे आणि गणपतीच्या भोवतालीसुद्धा ह्या आंब्यांची आरास करण्यात आली आहे. पूर्ण मंदिराला या आंब्यांची आरास करण्यात आलेली आहे. हे आंबे दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना याचं प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतं. दरवर्षी अक्षय तृतीयेचं औचित्य साधून असा महाप्रसाद, आंब्याचा महाप्रसाद दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात येतो. या महाप्रसादाचा भाविकही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने लाभ घेत असतात. आपण पाहताय गणपती मंदिरामध्ये ही आरास पाहण्यासाठी आणि गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी सकाळपासून झालेली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरली मोहोळ यांच्या हस्ते आज होम याग करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी या महाप्रसादाचा लाभही घेतलेला आहे. आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत दगडूशेठ हलवाई गणपती, अक्षय तृतीया हा एक 3.5 मुहूर्त आणि फळांचा राजा आंबा, याचा औचित्य साधून आजचा हा मुहूर्ताला आम्ही ही आंबा हा बाप्पांचरणी महानैवेद्य हा करतो. 2 अनाथ आश्रम आणि पिताश्री आश्रमाला आणि काही आंबा इथे उद्या भक्तांना वाटण्यात येतो. तर या निमित्ताने एक आम्ही साकडं घालतो बाप्पांना. तसं गेल्या वर्षी साकडं घातलं होतं की गेल्या वर्षीचा हवामानातला जो लहरीपणा होता त्यामुळे आंबा शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या. आंब्याचा दर्जा नीट चांगला नव्हता आणि आंबाप्रेमींना आंबा चांगला मिळत नव्हता.
पण गेल्याच ह्याच दिवशी अक्षय तृतीयेला आम्ही बाप्पांचरणी एक प्रार्थना केली की पुढल्या वर्षी मात्र आंबा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कर आणि आंबा हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात चांगल्या दर्जाचा मिळो आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचं चांगलं सुखाने आनंदाने वर्ष जावो. आणि ती बाप्पांनी खरोखरी यावर्षीचा हंगाम अतिशय चांगला प्रतीचा केला आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात चांगला आंबा मिळतोय हे बाप्पांनी आमचं अगदी प्रार्थना आहे. आणि अक्षय तृतीयेला पूर्वीपासूनची परंपरा अशी आहे की आंबा हा देवाला दाखवून नैवेद्य दाखवूनच आंब्याची खायची सुरुवात केली जाते आणि ती परंपरा जोपासूनच आम्ही आज बाप्पांच्या चरणी आंबा हा. मी महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांना सुमारे 11,000 आंब्यांचा महानैवेद्य हा अर्पण केला जातो. पुण्यातले आंब्याचे सुप्रसिद्ध व्यापारी मंदारजी देसाई यांच्या कुटुंबियांच्या वतीने हा बाप्पांना महाप्रसाद चढवला जातो आणि संपूर्ण दिवसभर आजचा दिवस ठेवून उद्या आपण ससूनमधील रुग्णाला हा प्रसाद म्हणून हे सगळे आंबे आपण वाटत असतो. आज या त्या रुग्णांचं जे दुखणं आहे ते जावून त्यांना एक अक्षय आनंद मिळावा या सधेतून हा महानैवेद्य बाप्पांना दाखवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे जे आंबा पिकवतात परंतु आज ते अडचणीत आहेत तर त्यांना देखील गणरायांनी समृद्धी द्यावी आणि ती अक्षय टिकावी या सधेतून हा सर्वांच्या वतीने महानैवेद्य गणरायांना अर्पण करण्यात आलेला आहे. बाप्पांचं 125वं शतकोत्तर रौप्य महोत्सव हा सुरू आहे आणि आजच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण हिंदकेसरीच्या स्पर्धा या पुण्यामध्ये बाबूराव सणस मैदानावर घेतलेल्या आहेत. आज 5:30 त्याचा उद्घाटन समारंभ आहे आणि 28, 29, 30 या 3 दिवस या स्पर्धा रंगणार आहेत. 30 तारखेला हिंदकेसरी किताबाचं टायटल हे फायनल होणार आहे आणि आपल्या माध्यमातून सर्वांनी या खेळाला प्रोत्साहन म्हणून त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं अशी आपल्याला सर्वांच्या आमच्या ट्रस्टच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. अक्षय तृतीयानिमित्त दरवर्षी दगडूशेठ गणपतीला हा महाप्रसाद करण्यात येतो आणि या महाप्रसादाचा दरवर्षी हजारो भाविक लाभ घेत असतात. कॅमेरामन ओमकार सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे.